भिवंडी ठाणे महामार्गावरती अंजूर फाटा ते कशळी या भागामध्ये दररोज वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण होते. त्यासाठी असंख्य वाहन चालक, नागरिक, त्याचबरोबर विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्थ हे त्रस्त झाल्याचं दिसून येतं. या दररोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून काल्हेर येथील परशुराम धोंडू टावरे या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून अभूतपूर्व असा रस्ता रोको आंदोलन केलंय. तब्बल 2 तास रस्ता रोखून त्यांनी धरला होता. या आंदोलनामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना तब्बल 3 तास खोळंबा देखील झाला होता. पुढची बातमी ही अहमदनगरमधून येते आहे. अहमदनगरमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र वाटपामध्ये घोटाळा झाल्याचं समोर आलंय. शासनाच्या संकेतस्थळावर दिव्यांग प्रमाणपत्र दिसत आहेत, मात्र प्रत्यक्षात ही प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयानं दिलेली नसल्याचं आता समोर आलंय. प्रशासनानंही या प्रकरणाला दुजोरा दिलाय. या प्रकरणात तक्रारी प्राप्त झाल्या असून या प्रकरणाचा अहवाल हा वरिष्ठांना पाठवण्यात आलाय. तर दुसरीकडे पोलिसांनी याबाबत पत्र दिल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. यात रुग्णालयच सहभागी असल्याचा संशय निर्माण झालाय. सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांनी हा घोटाळा उघडकीस आणलाय. ही वेबसाईट हॅक झाल्याचा संशय जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनानं व्यक्त केला आहे. सर्व जे दिव्यांग प्रमाणपत्र आहेत या संकेतस्थळावरून देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. परंतु आता आजपर्यंत आपण पाहिले का बनावट दिव्यांग प्रमाणपत्र हे ऑफलाईन पद्धतीने अनेक वेळा दिले गेलेले आहेत. परंतु आता या प्रणालीचा पण दुरुपयोग प्रशासनाकडे करण्यात येत आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची नोंद न करता, कुठलेही दस्तावेज न घेता असे सर्रसपणे प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहेत. त्याचं आमच्या निदर्शन असे 4 प्रमाणपत्र आले अलीकडेच आणि आम्ही त्या संदर्भातील तक्रार देखील दाखल केलेली आहे. सदर प्रमाणपत्र हे जिल्हा रुग्णालयातून अदा केलेलं नाही, परंतु UDID जी साईट आहे त्या संकेतस्थळावर ते प्रमाणपत्र दिसत आहे. याचाच अर्थ त्या UDID साईटचा कुठंतरी बाहेरून कोणीतरी वापर केलेला आहे असं निदर्शनास येते. आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही कालच दिव्यांग कल्याण आयुक्त जे आहेत त्यांना सदर प्रमाणपत्र त्यांच्या स्तरावरून तात्काळ रोखण्यात यावे आणि ते रद्द करण्यात यावे असं दिलेलं आहे.